मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर महाविकास आघाडी सरकारकडून दिशाभूल केली जाते। गायकवाड समितीचा अहवाल सरकारला सर्वोच्च न्यायालयात नीट मांडता आला नाही असा स्पष्ट आरोप भाजप प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी आज केला। न्यायालयाने दिलेल्या निकाला विरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी सूचनाही आमदार पाटील यांनी केली। सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील मराठा आरक्षण कायदा रद्द केलाय। राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार नाही यासह अन्य मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील मराठा आरक्षण रद्द केलंय। त्यानंतर गेले चार दिवस सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात राज्य शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि त्रुटी दूर करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासंबंधी पुन्हा प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली। भाजपची पहिली भूमिका अशी आहे की ताबडतोब तुम्ही रिव्ह्यू पिटिशन दाखल करून तीन गोष्टींवर जे आरक्षण फेटाळलं गेलेलं आहे त्यातला पहिला मुद्दा जो आहे की 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याचे अधिकार आहेत की नाहीत, तर ते आहेत हे रिव्ह्यू पिटिशनमध्ये पहिले पदरात पाडून घ्या। मग रिव्ह्यू पिटिशनमध्ये आपल्याला संयुक्त चिकित्सा समितीमध्ये जी चर्चा झाली ज्यात दोन्ही सभागृहाचे सगळ्या पक्षाचे खासदार असतात तर ते मिनट्स दाखवले पाहिजे की या मिनट्समध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे की राज्याचा अधिकार अबाधित आहे, मग पहिली लढाई आपण जिंकू। सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवेळी गायकवाड समितीच्या अहवालाचं सरकारला योग्यरित्या सादरीकरण करता आलं नाही। या अहवालाचं इंग्रजीत रूपांतर करून हा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला पटवून देण्यात कायदेतज्ञ कमी पडले असंही आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी नमूद केलं। आता निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली नव्यानं मागास आयोग स्थापन करून त्याचा अहवाल राष्ट्रपती आणि केंद्र सरकारला पाठवणं हाच एक उपाय असल्याचंही आमदार पाटील यांनी सांगितलं। दुसरा मुद्दा आपला मागास आयोग जो फेटाळला गेला की जो आपल्याला नीट मांडता आला नाही, वारंवार तुम्ही खोटं बोलताय की आम्ही त्याचं इंग्रजीकरण केलं होतं, तर त्याचा मूळ अहवाल तुम्ही काही पानांचा इंग्रजी केला, ॲनेक्शर जी 1500-1600 पानं आहेत की ज्याच्यात पुरावे आहेत ते तुम्ही इंग्लिश केलेत नाहीत, त्यामुळे तुमच्या वकिलालाही कळलं नाही की ॲनेक्शनमध्ये काय म्हटलेलं आहे आणि त्या जजलाही कळलं नाही आणि त्यामुळे त्यांनी गायकवाड कमिशनने मागास केलं मराठा समाजाला हे मान्य केलं नाही आणि गायकवाड कमिशनने 50%च्या वर जाण्याची एक असाधारण स्थिती निर्माण झाली आहे म्हणलं तेही त्यांनी मान्य केलं नाही। गायकवाड कमिशन इंग्रजी करण्यामध्ये काय नेमकी अडचण आली याचा एकदा खुलासा करावा ना सरकारने। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सारथी या संस्था राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकक्षेत आणून उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपण कार्यक्षम असल्याचं दाखवून देत आहेत। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना भाजप आणि चंद्रकांतदादा पाटील यांचं नाव घेतल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही असा टोलाही आमदार पाटील यांनी लगावला। खासदार शरद पवार यांची प्रकृती चांगली झाल्यावर ते नक्कीच राज्यातील कोरोना परिस्थिती आणि मराठा आरक्षण यावर भाष्य करतील असंही आमदार पाटील यांनी नमूद केलं।